अरे छत्तीतल्या बाळांनो, भुसमळ्यांनो, पुण्याचे पालकमंत्री दादा पाटलांवर खरं तर त्या भीमसैनिकाने बाबासाहेबांच्या वाघाने शाई टाकली. चंद्रकांत दादा पाटलांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले कर्मवीरांबद्दल वाईट वक्तव्य केलं त्याचा निषेध होणार नाही, करणार नाही. लोक काय RSS सारखी एवढी बोतट झाली आणि मग शाई टाकली त्या भीमसैनिकाने. आणि भाजपचे पुण्यातले हे सगळे महापौरांपासून शहराध्यक्षांपासून सगळे आमदार आणि मग त्यांची चेले चपाटे, निषेध कुणाचा करतायत? संभाजी ब्रिगेडचा. अरे संभाजी ब्रिगेडचा काय संबंध? आमचा वैचारिक वाद तुमच्याशी आहेच. तुमचे वाचाळवीर अय भाजपच्या नेत्यांनो, प्रसाद लाडबद्दल तुम्हाला काही राग आला नाही का? दानवे बोलले, कोश्यारी बोलले, सुधांशु त्रिवेदी बोलले. अरे तुमचे लोडा आणि चंद्रकांत दादा पाटील बोलले महापुरुषांबद्दल, जेवढे भाजपचे होते ना आंबेडकरांचा, फुलेंचा, महापुरुषांचा फोटो हातात घेऊन सगळे भायताड बहुजन, त्यांना थोडी तरी जनाची आणि किंवा मनाची लाज वाटली पाहिजे. आपल्याच महापुरुषांचा अपमान केलाय आणि आपल्याला महापुरुषांपेक्षा नेत्यांच्या सतरंज्या उचलायला किंवा त्याची हुजरेगिरी हंजी हंजी करायला तुम्हाला धन्यता वाटते. अरे बायथाडांनो, बरं ठीक आहे, तुम्ही त्या RSSचे चेले चपाटे, तुम्हाला महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे महापुरुष मान्य नाहीत, तुम्हाला चंद्रकांत दादा कोल्हापूरचे आलेलं पार्सल मान्य, हरकत नाही. तुमची श्रद्धा आहे, निष्ठा आहे, ठेवा, महापुरुषांच्या विचारांचा खून करा, पण निषेध कुणाचा करताय? अरे ज्यांनी शाई टाकली त्यांचा करा ना. अरे एवढी का आमची दहशत आहे? अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संताजी धनाजींचे शिवरायांची जेवढी दहशत होती ना शत्रूवर, पाण्यात सुद्धा संताजी धनाजी दिसायचे. अ भाजपवाल्यांनो, तुम्हाला संभाजी ब्रिगेड दिसते, याचाच अर्थ लक्षात घ्या, भाजपची उतरती कळा लागलेली आहे, भाजपचं दुकान बंद होतंय, भाजप घाबरली आहे, भाजपला थरकाप सुटलाय आणि आम्ही फक्त काम करतोय. जिजाऊ शिवराय यांचा इतिहास सांगत असताना फुले शाहू आंबेडकरांची, अहिल्येची, रमाईची, फातिमाबीची, साठेंचे विचारधारा मांडत असताना माणसाचं त्या ठिकाणी प्रबोधन करतोय. तुम्हाला का भुंगे लागताय? घाबरलात तुम्ही? तुम्ही ब्रिगेडचा निषेध करताय याचा अर्थ तुमचा बाजार उठणार. Ali no kawar bhai brigade wale chakkar aitkai.
छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व इतर महापुरुष हे आपल्या सर्वांसाठी परमपूज्य आहेत। यांच्या विचारांवरती आपला देश चालतोय आणि भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, प्रत्येक नेत्याला या सर्व महापुरुषांबद्दल आदर आहे, मनापासून आदर आहे। परवा दिवशी राज्याचे मंत्री, भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रकांत दादा हे मनामध्ये चांगली भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्याबद्दल व्यक्त करत होते, परंतु बोलताना अनवधानाने एखादा वेगळा शब्द गेला तर त्याच्यावरती त्यांनी त्वरित दिलगिरी व्यक्त केली, ती प्रसारित केली। परंतु तरी देखील त्यानंतर केवळ या घटनेचं राजकारण करायचं म्हणून राज्यातल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी या गोष्टीला खतपाणी घातलं आणि प्लॅनिंग करून नियोजनबद्ध पद्धतीनं दादांवरती ढ्याड हल्ला केला, त्यांच्यावरती शाई फेकण्यात आली। या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत। महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभणारी ही घटना नाहीये, अत्यंत दुर्दैवी घटना आहे की राज्याचे मंत्री ज्यांनी वयाचे अनेक वर्ष समाजसेवेसाठी घालवले, समाजासाठी दिले, त्यांच्यावरती अशा पद्धतीचा हल्ला होतोय। या घटनेचा आम्ही निषेध करतो। राज्यामध्ये 2019 अपघाताने आणि विश्वासघाताने महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आता त्यांचं सरकार गेलं, त्यामुळं महाविकास